तर हाय मित्रांनो, मी सकाळ सकाळी उठले आणि इथे करते ब्रश आणि मीनू जी आहे ती तिचा टिफिन करते, कारण ती जाते ड्युटीला. आता आरू आलेला आहे क्लबवरून क्रिकेट खेळून आणि त्याला लागली आहे भूक, तो म्हणून तो करतोय मॅगी. तर इथे माझा ब्रश चाललेलाच आहे. इथे माझी मुलगीसुद्धा उठली आहे, ती झोपलेलीच होती आणि आता झोपेतून उठली आणि उठल्या बघते टीव्ही. आणि इथे माझा ब्रश चालूच आहे कंटिन्यू आणि थोडंसं डोकंसुद्धा खाजवत आहे. आता फक्त 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही आमच्याकडे ऊन बघू शकताय. इथे एका हातामध्ये फोन, एका हातामध्ये मॅगी आणि कोरडी मॅगीसुद्धा खाणं चाललेली आहे. तर इथे मी माझ्या साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे, त्यांनी त्याचं गरम पाणी ठेवलेलं आहे मॅगी बनवायसाठी. इथे बनत आहे भाजी जी आता आमच्या जाऊबाईंनी बनवली आहे त्यांच्या टिफिनसाठी. फोन सोड, माझा इथे ब्रश झालाय आणि मी ब्रश केल्याबरोबर पित आहे. इथे माझं जे गरम पाणी केलेलं होतं मी ओवा आणि बडीशेपचं, ते पाणी इथे मी पित आहे आणि त्याचं चालूच आहे अजून मॅगी बनवणं. आणि इथे आमचा थोडासा डान्स पण चालू आहे, कारण आर्यनने लावलेले होते मोबाईलमध्ये गाणे. आधी मी सेम काम करायची, किचनमध्ये असताना गाणे लावायची आणि काम करायची, पण जेव्हापासून माझी मुलगी झाली तेव्हापासून माझं लक्ष गाण्यामध्ये नाही. तुला खाऊ नाही दिली दादाने? मी देऊ तुला. काय पाहिजे? दादाला पाहिजे की तुला पाहिजे? दादाची मॅगी खाते तू? दादाची पाहिजे मॅगी? बर हो, देते ना. उठू तरी मी. गुड मॉर्निंग बोल मम्मीला. अरे दे दे दे. हा मी येते. आधी गुड मॉर्निंग बोल. हा चल मी उठते. गंदी बिट्टू, पाणी पण पिऊ देत नाही मला. हा नाही पिच. हे माझ्या भिजलेल्या बादाम जे मी रात्री भिजत ठेवलेल्या होत्या. आंघोळ केल्याच मी काही ना काही खाते, कारण मला आईजी असतो सकाळी नाश्ता. तर पहिला म्हटलं आधी मी जे भिजवलेल्या बादाम आहेत ते खाऊन घेते. आणि इथे माझी मुलगी खोड्या सुद्धा करत आहे. आजकाल मला सकाळ सकाळी खूप भूक लागते, त्यासाठी बिटकट पणाना शेक बनवला आणि पटकन पिली. याच्यामध्ये बघायचंय का तुला? हा हे काय मिरर आहे का? ही बाबा आळस. चारे क्या फिर तुम? तर माझं जाऊबाईंना त्रास द्यायचं काम नेहमीच असतं जेव्हा ते ड्युटीला जातात. तुम्ही व्हिडिओ बरे बघितले असतील माझे की नेहमी त्यांना ड्युटीवर जाताना मी त्रास देत असते. इथे येऊन काहीतरी त्यांना असा भारी चुटकुला सुनावला की ते मला म्हणतात लवकर जा माझ्या रूमच्या बाहेर, पण तरी मी इथून हलणार नाही. तर त्यांची तयारी झालेली आहे, आता ते निघणारच आहेत. आता वाजलेत 9. चलो टाटा बाय बाय, जाओ धूप में. ए बापरे, इथे काय चालू आहे बघ. तिथून लोळ आली ते इथून तिथे. बाय भिटतो. बाय कर बच्चा मम्मीला. बाय कर मम्मी. हसू दे. इथे झोपतात का? इथे झोपणार? इथे झोपणार सोफ्यावर? जा माझ्याशी नको बोलू, मी रागावली मग तुझ्यावर. तू ऐकत नाही ना माझ. आज सकाळी सकाळी मी केस धुतले तर माझं कंडिशनर जे आहे ते संपलं होतं. तर कंडिशनर नाही लावलं तर माझे केस एकदम चिकट चिकट होतात. तर या ठिकाणी मी कंडिशनर नव्हतं म्हणून लावत आहे सिरम. शक्यतो मी सिरम लावतच नाही, पण आज कंडिशनर नसल्यामुळे सिरम लावत आहे. बिट्टू काय करतेस ग तू? खाना बनवते. तू काय काय बनवलं? थोडं खाते तू? बर बर. काय काय खाणार? चम्मच देते मी. बस तू बस, मी दिला असता ना चम्मच. झाला का खाना बनवून तुझा? खूप फास्ट आहे मग तू, लवकर खाना बनवलास. हा हा, गरम आहे का? गरम आहे. पाणी आणते मी. बर, पाणी आणायला गेली ती आता आजी बाई. अरे लाव ना जल्दी. भेटलं का?
नाही भेटला हे पाणी बस वेलकम त्याच्यामध्ये नाही टाकायचं पाणी प्यायचं व्हेरी गुड मिरची लागली पाणी पी पाणी पी थोडं पटापट हो मिरची लागली मिरची लागली पाणी पी पाणी पी तर अशाच दिवसभर नोटंकी माझ्या मुलीच्या आर्यन दादाच्या चालू असतात है ना मिंटू हो ना मम्मी आणि उप मम्मी म्हणत बस झालं मम्मी बरं मम्मी मला म्हणते बस झालं मम्मी आता नको सांगू माझं इथे मिनू तिचा टिफिन घेऊन गेली होती तिच्या कामाला त्यानंतर आमचे मिस्टर आणि जाबईचे मिस्टर ते पण त्यांच्या कामाला निघून गेले इथे घरी आम्ही तिघंच होतो तर त्यासाठी मी आधीच कुकर लावलेलाच होता फक्त तडका द्यायचा होता डाळीला पटकन कांदा घेतला टोमॅटो घेतला कढईत ठेवली गॅसवरती कढई जशी तापली तसं टाकलं त्याच्यामध्ये तेल फक्त डाळ तडका बनवायचा होता आणि डाळ तडका मी साधा सिम्पल बनवते तेल टाकलं की त्याच्यामध्ये टाकते लसूण लसूण झालं की टाकते त्याच्यामध्ये जिरं मोहरी कांदा टमाटर लाल तिखट आणि बस जी डाळ आहे कुकरामधली ती डायरेक्ट कढईमध्ये तसा माझा डाळ तडका असतो त्यानंतर मी त्याच्यावरती टाकते भरपूर असा कोथिंबीर जो मला खूप आवडतो हां जेव काय खाते आधी चपाती तोड पोट दुखते हो जेवण आलं की तुझं पोटच दुखते या जेवायचं या हाताने जेवायचं या हाताने जेवायचं या जेव असं करून अरे बापे होली वलन भात तू खायचं ना तुला आणि हो तुम्हाला इकडे तिकडे वस्तू पडलेल्या दिसत असतील तर ह्या मुलांच्या खूप फेवरेट गोष्टी असतात घरातल्या कुठल्याही वस्तू आणायच्या आणि हॉलमध्ये फेकून द्यायचा पूर्ण पसारा करून टाकायचा तर हाच पसारा आम्हाला गोळा करायला आणि परत फेकायला आणि परत गोळा करायला याचमध्ये आमचा पूर्ण दिवस निघून जातो सकाळची सर्व माझी कामं आवरून झाले मग मी आली आरूच्या रूममध्ये आरूच्या म्हणजे माझ्या जावईच्या रूममध्ये कारण मला करायचं होतं वॉशिंग मशीनचं थोडंसं काम मी आता तुम्हाला पुढे सांगणारच आहे की त्या वॉशिंग मशीनला काय झालं तर ते मी ते शोधत आहे इथचा जो जुना पाईप होता वॉशिंग मशीनचा तो पाईप जावईच्या रूममध्ये मी स्वतःच्या हाताने तिथे ठेवला होता पण आता तो तिथे दिसत नाही आहे मी आर्यनला सुद्धा विचारते की आर्यन कुठे आहे तो मला सांगते मला माहिती नाही मम्मी तिकडे बरं कोपऱ्यामध्ये तर मग मला इकडे तिकडे इथे मिळाला मी खूप तिस्मार खानसारखं काम केलं पण जेव्हा मी ते पाईप खाली घेतला त्यानंतर समजलं त्याचं जे वॉशिंग मशीनला लावायचं तेच नाही आहे काय नाही होते काय हे काढलं तर घरी मी पण त्याच्या समोरचं कुठे काय माहिती कालची तुम्हाला मशीनची गंमत सांगते मी मशीन चालू केली संध्याकाळी लेट लावली आणि मी बिट्टूला पोहे भरवायला गेली आणि इथून डायरेक्ट इथे आले आणि एक मिनिट हे जे लागलेलं आहे ना हे असे आमच्याकडे दोन आहेत तर हे जे आहे हे डायरेक्ट तुटून गेलं दुसऱ्याचं ते बघा तिथे फेकून गेलं तिथे आणि हे जे आहे हे लागत नाही आहे सर्व पाणी वरून चाललं म्हणून मी आता हे येऊन आली होती हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला छोटंसं ब्लू कलरचं कालजी मशीनचं तुटलेलं आहे मी इथे करून बघते थोडासा आपला घरगुती मेकॅनिकलपणा जो बायका नेहमी करत असतात मी तर नेहमी करते हे तू ब्लू साधारणतः या कामासाठी मी माझे 20-25 मिनिट आहेत जे वाया घालवले इतका वेळ तिथे घालून सुद्धा त्याचं काम काही जमेना
मी त्या पेचकसनी करत होती, त्यानंतर त्याला या सांडसनी करत होती, त्याला काय म्हणतात मला काही माहिती नाही आहे, पण ते घेऊन पण मी करण्याचा प्रयत्न करत होती. पण तो नट आहे जो अजिबात हालायला तयार नव्हता. शेवटी मी एवढी एवढी हायपर झाली आणि घेतला आणि पटकन ठेवून दिला. म्हटलं चला हे आता आपल्या बसचं काही काम नाही आहे, पटकन ठेवून द्या, नाही तर अजून डोकं खराब व्हायचं. खराब व्हायच्या आधी ते ठेवून दिलेलं बरं. तर मग मध्ये झाला होता आमच्या झोपेचा वेळ. बिट्टू पण झोपली, मी पण झोपली, कारण की माझं ना लगातार 2 दिवस झाले डोकं दुखत होतं, पण दुपारपासून त्याही पेक्षा जास्त त्रास होत होता. आणि आजचं वातावरण एवढं खराब होतं ना की बाहेर एकदम पूर्ण काळोख झालेला असं वाटत होतं, जसं आता पाऊसच पडणार आहे. आणि तसं चालूसुद्धा आहे. 4-5 दिवस झाले, 4-5 दिवस झाले पाऊस येतोय, आभाळ येतोय, विजा कडकडत आहेत. काय पाहिजे तुला? चाय. आता स्पेशल चहा चालू आहे बिट्टूसाठी. आजीबाई किती छान बसलेल्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.